नमस्कार सुषमा, जल्दी वेल्दी रेसिपीज अँड सॅलडमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत. आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जे आहे ते आज आपण सेलिब्रेशन रेसिपी बनवतो आहे. आणि स्पेशल अशी रेसिपी आहे आपली, आपण म्हणजे स्पेशल ऑकेजनलाच ही रेसिपी बनवायची. त्याच्यासाठी म्हणून मी ही शाई जी आहे ती खोबऱ्याची बर्फी बनवतो आहे. एकदम शाईज बर्फी बनते ती आणि टेस्ट काय म्हणाल तर ऑसम अशी लागते. आणि काय होतं ना, ही रेसिपी मी का निवडली तर कारण काय, कोस्टल एरियामध्ये ओले नारळ जे आहे ते 12 महिने मिळतात, पण तुम्ही इतर भागात जर जाल तर ठराविक पिरियडमध्ये ओले नारळ मिळतात. तर काय होतं ना की हे ओले नारळ जे आहे तर त्याच्यापासून जी आपण ही वडी तयार केलेली आहे ती एकदम ऑसम अशी वडी बनते. आणि ती सगळ्यांनी बनवावी किंवा तयार करावी म्हणून मी ही रेसिपी सिलेक्ट केली आहे. आणि खरंच खूप ऑसमच ही रेसिपी बनते. तुम्ही पाहिल्यानंतर आणि पाहून केल्यानंतर जेव्हा तुम्ही खाल ना तर तेव्हा तुम्हाला कळेल की ही जी आहे ती बेस्ट रेसिपी आहे मी जी निवडली ते. सो रेसिपी तर आपण पाहणार, पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल की माझंही अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील. आणि रेसिपी पाहू. 1 लिटर फुल क्रीम दूध आहे आणि या दुधाला मी आणलं तेव्हा सकाळी एकदा तापवून घेतलं होतं. आणि आपल्याला आता अर्धवळीपर्यंत हे आटवायचं आहे. त्याच दुधामधलं थोडंसं दूध मी एका कपामध्ये घेतलं आणि त्याच्यामध्ये केशराच्या 15 ते 20 काड्या आहे ना त्या टाकून ठेवल्या. म्हणजे त्या दुधामध्ये टाकून ठेवलं की त्याचा अर्क छान उतरतो आणि आपल्या केशराचा जो रंग आहे त्या दुधामध्ये येतो. तर हे पण आधीच करून घ्यायचं. आपण दुधाला एकदा उकळी आली की नंतर मीडियम टू लो फ्लेमवरती हे दूध अर्धवळीपर्यंत आटवून ठेवू. आणि आपलं दूध आटेपर्यंत आपण इतर गोष्टी करून घेऊ जे आपल्याला या मेनूसाठी लागणार आहे. 2 ओले नारळ घेऊन त्या नारळाला साफ करून आपण फोडून घेऊ. त्या नारळाची पाठीमागची साल काढून घेऊ. नारळाची पाठीमागची साल काढून घेतल्यानंतर आपण त्याचे पातळ असे काप करून घेतलेले. आणि आता या कापाला जे आहे ते आपल्याला कीस करायचं आहे. त्याचा तर मिक्सरमध्ये मी 2 फिरवून घेते कारण एकदा टाकल्याने तो व्यवस्थित होणार नाही, खूप जास्त होईल. त्याच्यामुळे 2 याच्यामध्ये तो आपण आता कीस करून घेतो. इथे आपला छान बारीक आणि पांढरा शुभ्र कीस तयार आहे. बाकीची सगळी तयारी करेपर्यंत इथे आपलं दूध पण निम्मे झालेलं आहे. त्या दुधामध्ये 250 ग्रॅम जी आहे ती साखर टाकून घेऊ. म्हणजे 1 पाव साखर आहे आणि वाटीने म्हणाल तर 1.5 वाटी ही साखर आहे. आणि आपल्याला या साखरेला जे आहे ते फिरवून घ्यायचं, म्हणजे ती साखर त्याच्यामध्ये चांगली विरघळेल. दुधामध्ये आपली साखर संपूर्णपणे विरघळलेली आहे. आता त्याच्यामध्ये आपण हा नारळाचा कीस टाकून घेऊ आणि आता याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. दूध आटून घेतल्यामुळे काय होईल ना, तर आपल्या वडीला एक छान मस्त जो रिचनेस असतो ना तो येतो. आणि टेस्ट जी आहे ती अगदी पेढ्यासारखी टेस्ट तयार होते. म्हणजे आपला आपण जे नारळ म्हणतो ना, तर नारळाचा पेढा एक प्रकारचा तो तयार होतो. गॅसचा पॉवर अगदी स्लिमवर करून आपल्याला ह्याच्यामध्ये छान शिजवून घ्यायचं आहे. इथे मी हे 1/4 कप काजू आहे आणि या काजूची मी आता पावडर करून घेते. मध्ये ही बारीक केलेली काजूची पावडर आपण टाकून घेऊ. आता हे आपण मिक्स करून घेऊया. आपला गॅस जो आहे तो स्लिमवरच ठेवायचा. काजूमुळे काय होते, काजूच्या पावडरमुळे आपल्या वडीचं टेक्स्चर, टेस्ट आणि रिचनेस जो आहे तो तर वाढतोच, आणि सोबत एक बाइंडिंगचं पण ते काम करतं. आपण जे आहे याच्यामध्ये दूध पावडर वगैरे टाकलेलं नाही आहे कारण आपण ऑलरेडी दुधाचा जो आहे दुधाला आटवून घेतलं आहे, त्याच्यामुळे इथे आपण काजूची पावडर टाकलेली आहे. त्याच्यामध्ये आपण आता हे केशराचं दूध जे आहे ते टाकून घेऊ. केशराच्या दुधामुळे पण आपल्या बर्फीचा रिचनेस वाढतो, त्याला एक वेगळा फ्रॅग्रन्स येतो आणि नॅचरली त्याची टेस्ट पण जी आहे ती ऑसम लागते. थोडे पिस्त्याचे काप आहे ते पण आपण याच्यामध्ये टाकून घेऊ. म्हणजे आपल्याला पिस्ता जो आहे तो आजपर्यंत आपल्याला लागेल. आणि ह्या 5-6 विलायची आहे ज्याची बारीक मी पावडर करून घेतली, ते पण त्याच्यामध्ये टाकून दिलेलं. आणि आता आपण याला मिक्स करू. आपण जे पिस्त्याचे काप त्याच्यामध्ये टाकले ना, तर खायच्या वेळेस ते आपल्याला दाताला जे आहे ते खूप छान लागेल वडी खायच्या वेळेस, आणि एक वडीला वेगळा रिचनेस येईल. आणि केशर घातल्यामुळे बघू शकता तुम्ही किती सुंदर असा कलर आपल्याला आलेला आहे या मिश्रणाला.
अंड्यामध्ये ही बर्फी तयार करणार आहे, स्प्रेड करणार आहे, तर त्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं मेन भाई। आपल्याला हे थोडंसं घट्टसर होईपर्यंत शिजू द्यायचं आहे याला छान असं त्याच्यामध्ये। आपल्याला हे मिश्रण जे आहे ना कंटिन्यू फिरत राहायचं आहे, आणि तुम्ही बघू शकता आपल्या मिश्रणाचं टेक्स्चर जे आहे ते अशा पद्धतीचं झालेलं आहे, चांगलं घट्ट आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे। आणि तुम्ही त्याचा रंग बघू शकता किती छान त्याचा रंग आलेला आहे। आणि आपल्या वड्या ज्या आहेत ते परफेक्ट पाडायसाठी आपल्याला तर याला टेस्ट करून बघावं लागेल की आपल्या हे वड्या पाडण्यासाठी व्यवस्थित झाला आहे की नाही। तर याला असं फिरवून बघायचं, आणि तुम्ही बघू शकता की याचा असा गोळा छान तयार होतो आहे आणि आपल्या हाताला पण चिकटत नाही। मी तर इथे तूप पण लावलेलं नाही आहे, हे आवश्यक आहे, नाहीतर तुमची वडी जी आहे ती वडी राहणारच नाही, ती सगळी अशी पसरून जाईल ती वडी। त्याच्यामुळे इथपर्यंत शिजवून घेणे हे आवश्यक आहे, तेव्हाच तुमची ती वडी छान पडू शकते। आणि आपण आता काय करूया, आपला गॅस बंद करून देऊ आणि आपण तिकडे तूप लावून ठेवलं आहे ताटाला, अगदी 1 ते 2 थेंब तूप लावायचं आणि ते सगळीकडे पसरवून घ्यायचं। आणि आपल्या त्या ताटामध्ये हे सगळं मिश्रण आपण आता ओतून घेऊ, किंवा मिश्रण या ताटामध्ये टाकून आपण याला छान असं थापून घेऊ। माझं हे ताट थोडं मोठं असल्यामुळे मी अर्ध्या भागामध्ये त्याला थापून घेते, कारण ही ना थोडीशी याची तिकडे जाडी ठेवायची, त्याच्यामुळे ते खूप छान दिसतं, दिसायला खूप छान चांगल्या दिसतात आपली बर्फी जी आहे। ते असं छान सेट करून घ्यायची, किंवा तुम्ही वाटी असते ना वाटीच्या बुडाला थोडंसं तुपाचं बोट लावून वाटीने पण करू शकता। मी इथे माझ्या सराट्याने करते आहे, व्यवस्थित सगळ्या इक्वल थिकनेसचं जे आहे ते सेट करून घ्यायचं की आपली वडी जी आहे ती खूप छान आणि एकसारखी दिसते। आपलं बर्फीचं जे मिश्रण आहे ते व्यवस्थित सेट करून झालेलं आहे सगळ्या बाजूने। आता पिस्त्याची कापं त्याच्यावरती टाकून आपण त्याला छान गार्निश करून घेऊया, आणि खूप सुंदर दिसते आहे। मग ते लाईट लेमन कलर जो आहे तो आपल्या वडीला आलेला आहे, आणि त्याच्यावरती ही हिरवी पिस्त्याची कापं जी आहे दिसायला जे ते फारच सुरेख दिसत आहे, त्याचं कॉम्बिनेशन जे आपण गार्निशिंग केलं आणि वडीचा कलर। त्याच्यावरती थोडीशी वाटी फिरवून घ्यायची, कारण काय होईल ना की पिस्त्याची कापं त्याच्यावरती चांगली सेट होतात, नाहीतर आपण जर असं केलं नाही तर ते तुटून जातात आणि त्याच्यावरती मग दिसत नाही आपण टाकले तरी। म्हणून थोडंसं हलकंचं वाटीच्या साहाय्याने त्याला प्रेस करून घ्यायचं। वड्याचं मिश्रण थोडं थंड झालं किंवा आळलं की त्याचं वड्यासाठी आउटलाईन जी आहे ती पाडून घ्यायची। तर तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार पाडू शकता की तुम्हाला किती साईज जी आहे ते कशा साईजचं पाहिजे, तर खालपर्यंत थोडंसं हे पाडून घेऊ। इथे उभे कट करून झालेले आहे आणि आडवे पण कट करून घेऊ आपण। आता इथे आपले काप जे आहे ते करून झालेले आहे, म्हणजे आपण आउटलाईन करून घेतली जस्ट। आता याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे, छान आळू द्यायचं आहे याला या वडीला। सो तुम्ही नॉर्मल याच्यावरती ठेवू शकता किंवा पंख्याच्या खाली पण याला ठेवू शकता। शाही नारळाची बर्फी जी आहे ती अगदी थंडी झालेली आहे, म्हणजे पूर्णपणे खायला तयार आहे। आणि हे तुम्ही 2 दिवस बाहेर ठेवू शकता आणि फ्रीजमध्ये 4 ते 5 दिवसपर्यंत चांगली राहू शकते। आपली ही जी बर्फी आहे ती एकदम रसरशीत अशी आपली बर्फी जी आहे ती तयार होते, आणि तुम्ही बघू शकता रंग पण इतका सुंदर आलेला आहे त्या बर्फीला। आणि आपण इथे केशर, काजू या सगळ्या गोष्टीचा वापर याच्यामध्ये केलेला आहे, म्हणून माझंच नाव दिलं त्याला शाही बर्फी अशी। आणि तुम्ही बघू शकता एकदम रसरशीत अशी आपली ही बर्फी तयार झालेली आहे आणि सॉफ्ट अशी ही बर्फी तयार झाली आहे। आणि रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। सो लेट्स गेट सेलिब्रेट। परत भेटूया अशाच एका छान रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।